नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे लँडमार्कचे एक नवीन कॉम्प्युटर स्पीकर आलेले आहे. तर मित्रांनो, हे स्पीकर आपण इथे मोबाईलला सुद्धा अटॅच करू शकतो. तर मोबाईलला अटॅच कसे करायचे, कॉम्प्युटरला अटॅच कसे करायचे, याची सर्व डिटेल मी तुम्हाला इथे देणार आहे. आणि हे स्पीकर एकदम आहे, हे एकदम सोपे आहे. तर मित्रांनो, यामध्ये काय काय फीचर दिलेले आहे हे आपण इथे आज या अनबॉक्सिंग मध्ये पाहूया. तर मित्रांनो, त्या अगोदर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण अनबॉक्सिंग करायला सुरुवात करूया. मित्रांनो, ह्या एक कॉम्प्युटर स्पीकर लँडमार्कचे. तर मित्रांनो, आपण हे अनबॉक्सिंग करूया. तर मित्रांनो, मी ओपन करत आहे. यामध्ये बघा की काय काय फीचर आपल्याला मिळत आहे, हे आपण पाहूया. बघा मित्रांनो, आपल्याला यामध्ये हे स्पीकर दिलेले आहे. ते स्पीकर एक नंबर आहे. हे आपल्याला दोन स्पीकर पाया मिळेल. इथे आपल्याला इथे काही ते जमकर पाया मिळेल. तिथे आपल्याला ट्विटर पाया मिळत असते. इथे ट्विटर ऍड केलेले आहेत. नंतर मित्रांनो, आपल्याला इथे जे आपण होम थिएटर ऍड करत असतो, होम थिएटर मध्ये आपल्याला असा बॉक्स पाया मिळते. यामध्ये बास आपल्याला मिळत असतो. दोन्ही साईडला, दोन्ही स्पीकरच्या साईडला इथे हे दिलेले असतात. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला इथे दिलेले आहे खाली बघा की ते आवाज साठी इथे ऑप्शन दिलेले आहे. तर मित्रांनो, हे चालू बंद केल्यानंतर बघा की ते बंद आहे. हे आपण इथे अशा प्रकारे घुमवलं तर आपला आवाज इथे वाढत असतो आणि कमी होत असतो. हे यामधून आपण डायरेक्ट बंद सुद्धा इथे करू शकतो. तर मित्रांनो, बघा की हे लँडमार्कचे इथे स्पीकर आहेत. या स्पीकर साठी आपल्याला इथे दोन पिन दिलेले आहेत. ही पिन आहे चार्जर साठी. तर मित्रांनो, आपल्याला ही आपल्या लाईन मध्ये टाकायची आहे. तर मित्रांनो, हे टाकण्यासाठी आपल्याला इथे पाया मिळेल की चार्जरचे ते बॉक्स पाया मिळेल. अशा प्रकारे बॉक्स असते चार्जरचे. हे चार्जरचे बॉक्स आपल्याला स्वतः आपल्या चार्जरची काढायची आहे. तर मित्रांनो, यामध्ये सगळं इथे दिलेले नसतात. हे आपल्याला काढायची इथे अशा प्रकारे इथे अटॅच करायचे. हे अटॅच केल्यानंतर ही जी पिन आहे, ही पिन आपण आपल्या मोबाईलला अटॅच करू शकतो आणि कॉम्प्युटरला अटॅच करू शकतो. तर मित्रांनो, सध्या मी तुम्हाला इथे मोबाईलला अटॅच करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, हे आपण इथे लाईन मध्ये टाकूया. बघा की इथे टाकलेलं आहे. लाईन मध्ये टाकल्यानंतर बघा की इथे सुरू झालेले नाही अजून. बघा मित्रांनो, सुरू झाल्यानंतर आपल्याला इथे आवाज इथे पाया मिळत असतो. बघा मित्रांनो, हे अटॅच झालेलं आहे. आपण याला क्लिक केलं तर बघा की ते दाखवत आहे. तुम्हाला मी एक गाणे लावून दाखवणार आहे. बघा की ते अटॅच पाया मिळेल. यावर क्लिक केल्यानंतर बघा की गाणे आपल्याला पाया मिळेल. मित्रांनो, अशा प्रकारे आवाज दिलेला आहे. कारण मित्रांनो, कॉपीराइट येईल त्यामुळे मी इथे बंद केलेला आहे. येथून आपण आवाज कमी जास्त करू शकता. जर ही पिन आहे, हे आपण इथे कॉम्प्युटरला अटॅच करू शकतो. कॉम्प्युटरला अटॅच केल्यानंतर हे जे स्पीकर आहे, आपण इथे मोबाईलला सुद्धा अटॅच करू शकतो आणि कॉम्प्युटरला सुद्धा अटॅच करू शकतो. मित्रांनो, हे बॉक्स आहे. हे बॉक्स आपल्याला फक्त 500 किंवा 600 रुपये मिळत असतात. मित्रांनो, हे बॉक्स मी इथे 600 रुपये घेतलेले आहे. तर तुमच्या जे दुकान आहे त्या दुकानातून आपण इथे खरेदी करून घेऊ शकतो. किंवा मित्रांनो, हे आपल्याला फ्लिपकार्टवर सुद्धा अवेलेबल पाहायला मिळते. इथून सुद्धा आपण इथे डाऊनलोड करू शकतो. मित्रांनो, अनबॉक्स मध्ये आपल्याला हे बॉक्स कसे आवडले मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय भारत.